आयुष्य आपल्याला अनुभव देऊन शिकवत असतं. काही अनुभव मात्र आयुष्याला नकळत समृद्ध करून जातात. एखादी गोष्ट नक्की अस्तित्वात आहे की नाही हे जेव्हा ठरवता येत नाही, मनाचं मनाशी द्वंद्व चालूच राहतं. आणि अशावेळी काहीतरी असं काही भेटून जातं जे काहीही न समजावता सर्व समजावून शिकवून जातं. अनुभवाने मिळणारी अनुभूती सर्वात जास्त शाश्वत असते. सा सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो मध्ये सा असतो आरजे सानिकाचा. सो आजच्या आपल्या वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो ची थीम काय असणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल, नाही का? बरीच सदाबहार गाणी घेऊन आली आहे मी सारे गम कारवा मराठीमधून. आणि आजची आपली थीम सुद्धा खूप स्पेशल आहे. संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुधांचे जादूगार असं ज्यांना म्हणता येईल ते म्हणजे अर्थात सुधीर फडके, ज्याला आपण सगळे बाबूजी म्हणून ओळखतो. त्यांची सदाबहार आणि अजरामर गाणी आज मी घेऊन आली आहे. सिग्नलला उभी होते, सिग्नल सुटला आणि एका छोट्या मुलाने मोठ्याने आवाज दिला. तसं मी सहसा कुणालाच माझ्या गाडीत बसवत नाही, पण आज काय वाटलं कोण जाणे. थोडं पुढे जाऊन मी थांबले आणि त्याला चल ये म्हणून हात केला. तो धावत आला, माझ्याकडे पाहून मस्त स्माईल दिली आणि मी काही बोलायच्या आधीच गाडीत येऊन बसला. इतकं सहज तो हक्काने बोलून गेला की जणू काही वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. आता मला फार बडबड लागते. मी काय थोडीच गप्पा बसणार होते. आमचा संवाद सुरू झाला. कुठे जायचंय, कुठे राहतोस, कितवीत शिकतोस, असे बरेच प्रश्न मी त्याला विचारून झाले. इकडे कुठे चाललास म्हटलं तर म्हणे इतकी तयारी करणे. मग पूर्ण प्रवास माझे प्रश्न आणि त्याला त्याची निरागस उत्तरं.
नाम क्या है तुम्हारा? मुबारक। बहुत प्यारा नाम है। अब्बू ने रखा था। तो फिर घर जाके अपने अब्बू को कहना कि तुम्हारा बहुत प्यारा नाम है। हुँ? पर अब्बू तो गुजर गए। काही वेळ मी सुन्न झाले। त्याला सॉरी म्हणावं ही भावना देखील झाली नाही। स्वतःच बालपण 2 मिनिटं नजरेसमोरून तरळून गेलं। कोई बात नहीं बेटा, मेरे भी अब्बू नहीं है, लेकिन जिनके पास अब्बू नहीं होते उनके पास खुदा होता है। और तुम्हें पता है वो बंदे खुदा के लिए बहुत खास होते हैं, सबका ध्यान रखते हैं। मुझे पता है दीदी, आप ये सब मेरा दिल रखने के लिए कह रही हो, पर जिंदगी कहाँ दिल रखने के लिए थोड़ी तसल्ली देती है। अभी देखो, कोई मुझे लिफ्ट नहीं दे रहा था और मेरे पास पैसे भी नहीं थे। मी पुढे काही बोलू शकले नाही। त्याच्या घरात आई, 3 बहिणी आणि हा सर्वात छोटा मुबारक। घर चालवण्यासाठी आई शिवणकाम करते, बहिणी सुद्धा असंच घरगुती काम करतात आणि हा मुबारक पेपर टाकून शाळेत जातो। त्याला खूप मोठं व्हायचंय। अम्मीला काही काम करू द्यायचं नाहीये, आपाचे लग्न करायचे असे मोठाले स्वप्न होते त्या चिमुरड्या डोळ्यात। रुको रुको दीदी, बस बस बस, ओके। हाँ, तो यहाँ रहते हो तुम? हाँ दीदी। अच्छा, ये लो अपनी दीदी की तरफ से ईदी। ईदी? पर मैं आपको क्या दूँ दीदी? बस दुआ करना दोस्त। कैसे करूँ? एक फरिश्ते के लिए खुदा से और क्या दुआ करूँ? मैं जाता हूँ। संभाल के जाना। हाँ दीदी। अपना ख्याल रखना। ठीक है दीदी, पहले आप जाओ। बंध आपल्या आयुष्यात जन्माने नाही तर नात्याने सांधले जातात, पण काही धागे मात्र नियतीने मोकळेच सोडलेले असतात आपल्यासाठी, कदाचित असं कोणी भेटलं की जुळून येण्यासाठी। तेव्हा जात, धर्म, पंथ अगदी काही काही त्याच्या आड येत नाही। आणि असा विचार माझ्या मनातनं उमटून गेला। मी गाडी सुरू केली, तो तिथेच उभा होता, अगदी मी त्याला आणि तो मला दिसण्याचा होईपर्यंत। मी त्याला आरशात पाहत होते, तो कटेवर हात ठेवून गोड हसत होता। मुबारक तेव्हा मला अगदी छोटा विठ्ठलच वाटला। कोण म्हणतं पंढरीला गेल्यावर विठू भेटतो? कौन कहता है रोजा रखने से खुदा की इबादत होती है? मला तर माझी माऊली, माझा खुदा त्या सावळ्या हसऱ्या मुलातच दिसला। माणसातलं माणूस पण जेव्हा जागं असतं ना, तेव्हा देवपणाची अनुभूती आपोआप होते। आणि देव आपल्याला अशा अनेक रूपात भेटतो हेच खरं असेल, नाही का? तुझ्या मध्ये विठ्ठलाचे रूप साठले, कटीवर हात गळा तुळशीची माळ, कटीवर हात गळा तुळशीची माळ, मन झाले ओढाळ असा तुलडीवाळ, मन झाले ओढाळ असा तुलडीवाळ, पाऊले चालती जरी पंढरीची वाट, पाऊले चालती जरी पंढरीची वाट, तूच माझा विठ्ठल अन पंढरी तुझ्यात, देह भान हरपले मन माझे भारले, तुझ्या मध्ये विठ्ठलाचे रूप साठले, तुझ्या मध्ये विठ्ठलाचे रूप साठले। जय हरि विठ्ठल, 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 जय